लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. या पुढचं जे गीत आहे ते गदी माडगुळकरांचं गीत आहे आणि गदी माडगुळकरांना मराठी सारस्वताचा अवतार असं म्हटलेलं आहे. त्यांना गदी माडगुळकर एकदा बार्शी मार्गे सोलापूरला निघाले होते दादा आणि रेल्वेनी प्रवास करत होते आणि त्या काळामध्ये अशी पद्धत असायची की रेडिओ फार ऐकला जायचा आणि त्या रेडिओवर रेल्वे स्टेशन आल्यानंतर झालं असं की गाणं लागलं, तुझ्या उसाला लागेल कोला. गदी माडगुळकरांच्या समोर एक गृहस्थ बसलेले होते आणि ते म्हणाले काय कवी आहे, अशी कुठे गाणी लिहितात, उसाला लागेल कोल्हा वगैरे, हे अश्लील आहे, हे असं लिहायला नको. ती लावणी संपली आणि पुढचं गीत रामायणातलं गाणं लागलं तर तो गृहस्थ म्हणाला गाणं असं असायला पाहिजे. किती सुंदर गाणं आहे, म्हणजे गीत रामायण आहे, दशरथ हा आणि दशरथांनी रामाबद्दलची उद्गार वगैरे काढलेले आहेत, इतकं सुंदर गाणं असायला पाहिजे. अशा सगळ्या गप्पा झाल्या. गदी माडगुळकरला शांतपणे असं म्हणाले, मित्रा तुला कदाचित माहिती नसेल पण आधीची जी लावणी होती ती आणि आत्ताचं जे गाणं आहे ते हे दोन्ही मीच लिहिलेलं आहे म्हणाले. मी सरस्वतीचा पुत्र आहे, मी शब्दप्रभू आहे, त्याच्यामुळे मी हे दोन्ही गाणी लिहू शकतो. गदी माडगुळकरांचा गीत रामायणातला एक किस्सा खूप सुंदर आहे की पुण्याचं जेव्हा पाणशेतचं धरण फुटलं आणि धरणाचं सगळंच्या सगळं पाणी गावामध्ये यायला लागलं होतं तेव्हा पर्णकुटी नावाचा यांचा जो बंगला आहे जो अजूनही अस्तित्वात आहे तो थोडासा उंचावर आहे आणि त्या पर्णकुटीमध्ये पुण्यातल्या अनेक नागरिकांना गदी माडगुळकरांनी आपल्या घरी बोलावून घेतलं की ही उंचावरची जागा आहे, तुम्ही इथे या. आणि जेव्हा त्या पर्णकुटीपर्यंत ही पाणी यायला लागलं तेव्हा मग सगळ्या गावातल्या लोकांनी सांगितलं की आपण आणखीन उंचावर जाऊया. ही सगळी मंडळी पर्णकुटी सोडून आणखीन उंचावर गेली आणि गदी माडगुळकरांच्या लक्षात आलं की गीत रामायणाचं हस्तलिखित जे आहे ते माझ्या लिखाणाच्या खोलीमध्ये राहून गेलेलं आहे आणि कदाचित जर तिथपर्यंत पाणी पोहोचलं तर ते हस्तलिखित तसंच वाहून जाणार आणि मग ते शब्द सगळे पुसले जाणार. 3 दिवसांनंतर पाणशेतच्या धरणाचं पाणी ओसरलं आणि गदी माडगुळकरांच्या आधी सीताकांत लाड जे आकाशवाणीचे तेव्हाचे पुण्याचे प्रमुख होते ते आधी धावत घरी गेले आणि त्यांनी गदी माडगुळकरांची ती खोली उघडली जी अख्खीच्या अख्खी चिखलाने माखलेली होती. मात्र गीत रामायणाची वही ज्या टेबलावर ठेवलेली होती तो टेबल पाण्यात तरंगून छताला जाऊन टेकलेला होता आणि त्याच्यावर गीत रामायणाची वही होती आणि गीत रामायण जे आहे ते वाचलेलं होतं. पण याच्यावर पु ल देशपांडे जे म्हणाले ते फार सुंदर आहे. ते म्हणाले की या जगामध्ये दोनच गोष्टी तरल्या असत्या गदिमा, एक तुकोबाचे अभंग कारण ते समाजमान्य झालेले आहेत आणि दुसरं गीत रामायणातली गाणी कारण तेही समाजमान्य झालेलं आहे. जेव्हा गदी माडगुळकरांना मुंबईचा जावई या चित्रपटासाठी एक गाणं लिहायला सांगितलं आणि सांगितलं की अरुण सरनाईकांवर ही पिक्चराईज होणार आहे, कालच तुमचा किस्सा चाललेला होता तुझ्या चित्रपटामधल्या नायकाचा म्हणून मला हे सगळं आठवलं. आणि अरुण सरनाईकांच्या समोर आहे आणि ते म्हणाले की गीत असं असायला पाहिजे की म्हटलं तर भावगीत असायला पाहिजे नाही तर भक्तिगीत असायला पाहिजे. किती पंचायत आहे, म्हणजे भावगीत असावं की भक्तिगीत असावं, पण ते शब्दप्रभू शब्दप्रभूंनी गाणं असं लिहिलं की ऐकताना असं वाटतं ही परमेश्वराची प्रार्थना आहे आणि बघताना असं वाटतं की ही प्रेयसीची केलेली प्रार्थना आहे. काय चमत्कार आहे या शब्दांमध्ये तुम्ही बघा. मी संदीपला अशी विनंती करेल की त्यांनी ते भाव भक्तिगीत सादर करावं. जर शक्य असेल तर डोळे मिटून ऐका, परमेश्वराची प्रार्थना होईल, आणि शक्य नसेल तर डोळे उघडे करून आपल्याच बायकोकडे पहा, ते भावगीत वाटायला लागेल. संदीप प्रथम तुझ पाहता जीव वेदावना जीव वेदावना उचलुनी घेतले उचलुनी घेतले निजरती तुला प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता
नयनकाते नयनकाते मिटुनी तू घेतला प्रथम तुझ पाहता लाईमलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाईमलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. आणि हो, ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका.